शिव छत्रपतींची समाधीचा पहिला उल्लेख एका बखरीमध्ये येतो. त्यांचं शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचं जे काय दहन झालं, त्यांना अग्नी दिला गेला, तो रायगड किल्ल्याच्या महादेवाच्या मंदिराच्या समोर असा तो उल्लेख येतो. त्यानंतर त्यांची समाधी ही शंभूराजांनी बांधून घेतली. आणि आपल्याला माहित आहे की रायगड 1690 मध्ये हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर 1690 ते 1733 हा किल्ला हा 1707 पर्यंत दिल्लीकर मोगलांच्या ताब्यात होता, म्हणजे औरंगजेबाच्या, आणि त्यानंतर तो जंजिरेकर सिद्ध्यांच्या ताब्यात होता. 1733 ला शंभूराजांचे पुत्र सातारा गादीवर आलेले शाहू महाराज यांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घेतला. आणि त्यानंतर 1818 पर्यंत 1733 म्हणजे 1733 ते 1818 इतका काळ तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, म्हणजे थेट 75 पर्यंत 1775 पर्यंत तो थेट छत्रपतींच्या ताब्यात. आणि त्यानंतर मग परत तो पेशव्यांनी लढाई करून जिंकून घेतला. ते आप्पाजी हरी ज्यावेळेला तो गेला, आप्पाजी हरी ज्यावेळेला रायगड किल्ल्यावर गेला, त्यावेळेला त्या आप्पाजी हरीनं पाचाडचा कोट जाळला, जिजाऊंचा कोट पेशव्यांच्या सेनापती आप्पाजी हरीनं जाळला. आणि तो समाधीचा त्याच्या वेळेला सुद्धा उल्लेख मिळत नाही, पण शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरचा सगळ्यात पहिला उल्लेख, डॉक्युमेंटेड उल्लेख हा 1818 मिळतो. 10 मे 1818 ला इंग्रजांचा कर्नल प्रॉथरनं रायगड किल्ला जिंकून घेतला पेशव्यांच्याकडून. नारो औटी त्यावेळेला किल्लेदार होता रायगड किल्ल्याचा, आणि शेख अबूद नावाचा त्याचा सहकारी होता, यांच्याकडून रायगड किल्ला त्यांनी जिंकून घेतला. आणि ज्या वेळेला हा कर्नल प्रॉथर रायगडावर गेला, त्यावेळेला त्यानं शिवाजी महाराजांची समाधीच्या अवस्थेविषयी त्याच्या पत्रामध्ये लिहिले. ते पत्र मराठा अँड पेंडारी वॉर पेपर्स मध्ये उपलब्ध आहे. त्याच्यात त्यानं शिवाजी महाराजांची समाधी ही पेशव्यांच्या ताब्यात गड असताना सुद्धा दुर्लक्षित अवस्थेत होती हे स्पष्ट नोंदवून ठेवलं. त्याचबरोबर त्यानं त्याच वेळेला एक रायगड किल्ल्याचा नकाशा करून ठेवलाय, तो नकाशा आज उपलब्ध झालेला आहे. त्या नकाशामध्ये त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं स्थान हे जगदीश्वर प्रसाद जो आहे, महादेवाचं जे मंदिर आहे गडावरचं तुमचं, त्याच्या समोर त्यानं दाखवलेलं आहे. 1818 नंतर रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी इंग्रजांनी बंदी घातली. आपल्याला माहित आहे किल्ले पाडले इंग्रजांनी सगळे. आणि त्यानंतर 1869 ला महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीची स्वच्छता केली. आणि तो जो काही सगळा इन्सिडन्स त्यावेळेला घडला ज्योतिबा फुले त्यावर तिथे गेल्यानंतर, तो तत्कालीन दीनबंधू मध्ये, आपल्याला माहित आहे दीनबंधू हे वर्तमानपत्र होतं, नारायण मेघाजी लोखंडे हे ते चालवत होते, त्यांच्या दीनबंधू मध्ये या सगळ्या महात्मा फुलेंच्या भेटीचा उल्लेख आहे. मग ते आपल्याला माहित आहे की महात्मा फुलेंनी तिथली रानात ती झाडी बिडी तोडली, ते सगळं सांगितलं महात्मा फुले, ती झाडीत कसं त्या काटेरी झुडपा झाडीत ती समाधी होती, त्यांनी ती मुक्त केली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरू झाली. जेम्स डगलस नावाचा एक इंग्रज इतिहासकार किंवा एक इंग्रज प्रवासी म्हणा, इंग्रज अधिकारी हा रायगड किल्ल्यावर त्यावेळेला गेला होता, त्यानं पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरावस्थेविषयी लेख लिहिला तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये. आणि पुन्हा एकदा या समाधी जीर्णोद्धार चळवळीला सुरुवात झाली. पहिली सभा समाधी जीर्णोद्धाराची ही पुण्यातल्या हिराबागेमध्ये ही महात्मा फुले नी आयोजित केली होती, याचे उल्लेख सुद्धा तत्कालीन दीनबंधू मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. त्या सभेमध्ये आत्ताचे राजश्री शाहू महाराजांचे जनक पिताजी आणि तत्कालीन करवीर गादीचे रिजंट हे आबासाहेब घाडगे सुद्धा हजर होते. आबासाहेब घाडगेंनी त्यावेळेला करवीर दरबारचे इंजिनियर्स पाठवून त्या समाधीचा जीर्णोद्धाराचा सगळा प्लॅन तयार केला आणि ती समाधी जीर्णोद्धाराची मोहीम पुढे चालू केली होती. पण त्यांचं निधन झाल्यामुळं या सगळ्या लगेचच वर त्या 6 महिन्यामध्ये ते काम थांबलं. आणि त्यानंतर शाहू महाराज समाधी जीर्णोद्धाराची चळवळ हाती घेणार होते. पण ह्या सगळ्या मोहीम ज्या वेळेला सुरू झाली शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील ह्या समाधी स्मारकाच्या जीर्णोद्धाराची, त्यावेळेला
बाळ गंगाधर टिळकांना असं लक्षात आलं की आपल्या पाठीमाग जर बहुजन समाज यायचा असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे आणि रायगड किल्ला आणि ते शिवाजी महाराजांचे समाधी स्मारक हे त्यावेळेला खूप मोठी त्यांच्या पुढे एक संधी चालून आली आणि त्यांनी ती मोहीम शाहू महाराज त्या समाधीचा सगळा जीर्णोद्धार करणार होते. टिळकांचं भाषण त्यावेळेच उपलब्ध आहे. त्यावेळेला टिळकांनी सांगितलं की जरी शाहू महाराज किंवा करवीर छत्रपती हे शिवाजी महाराजांचे वारस असले आणि ते स्वतः पैसे घालून सगळाच जीर्णोद्धार करू शकत असते तरी पण शिवाजी महाराज हे काय फक्त त्यांच्या वारसदारांचे नाही आहेत. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत, हे सगळ्यांचे आहेत आणि म्हणून आपण लोकांच्यातनं वर्गणी गोळा करू आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करू असं त्यांनी लोकांना सांगितलं. शाहू महाराजांना सुद्धा ही भूमिका पटली. आज एक पत्र आम्हाला उपलब्ध झाले आहेत. त्यावेळेला बाळ गंगाधर टिळक आणि शिष्टमंडळ ह्या समाधी जीर्णोद्धारासाठी शाहू महाराजांच्याकडे कोल्हापूरला आलं, ते भेटले. शाहू महाराजांनी त्यांना फार मोठी आर्थिक मदत सुद्धा त्यावेळेला केली याचे संदर्भ आपल्याकडे कोल्हापूर आर्काइव्ज मध्ये उपलब्ध आहेत. पण ही सगळी मोहीम ही टिळकांनी 1895 नंतर सुरू केली. पण त्या अगोदरच ब्रिटिश सरकारनं तत्कालीन ब्रिटिशांचे रिचर्ड टेम्पल नावाचा गव्हर्नर होता आणि त्याच्याबरोबरची अधिकारी जी होती अष्टकोनी समाधी, मूळची अष्टकोनी समाधी, खूप भव्य आणि चांगल्या अवस्थेतली समाधी, त्या समाधीचं व्यवस्थित जीर्णोद्धार त्यांनी खर्च करून केलेला होता. आणि आपल्याला हे आहे की त्या सगळ्याचा पत्रव्यवहार हा आपल्याला महाराष्ट्र शासनानं शिवाजी महाराजांच्या निधनाला ज्यावेळेला 300 वर्ष झाली 1980 त्यावेळेला एक पुस्तक छापलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे, शासनानं छापलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळी कागदपत्र मी जे काय सांगते ती सगळी पत्र त्याच्यात आहेत. ते पुस्तकाचं नाव आहे ब्रिटिश अॅटिट्यूड टुवर्ड्स शिवाजी मेमोरियल असं त्याचं नाव आहे. आणि त्या पत्रा त्याच पुस्तकामध्ये जी पत्र जर तुम्ही वाचला तर तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातले जे काही ब्रिटिश इंजिनियर्स होते त्यांनी खूप प्रयत्न करून या समाधीचं जतन करायचा जतन केलेलं होतं. हे सगळ्या घडामोडी ह्या 1885 ते 1900 पर्यंत सगळ्या 1902-3 पर्यंत सुरू होत्या. त्याच वेळेला एका बाजूला शिवाजी महाराजांचा जीर्णोद्धार करायचा म्हणून बाळ गंगाधर टिळक हे संपूर्ण भारतातून निधी गोळा करत होते. त्यांनी भरपूर मोठा निधी गोळा केला आणि तो निधी त्या एका बँकेत ठेवला. आपण त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार काही केला नाही. त्या समाधीचा जो निधी शिवस्मारकासाठी जमा झाला होता तो त्यांनी इतर दुसऱ्या गोष्टींसाठी वापरला. त्या संदर्भातले त्यांच्यावर टीका झालेल्या आपल्याला तत्कालीन वर्तमानपत्रात सुद्धा दिसतात आणि मी मगाशी संदर्भ सांगितला त्या पुस्तकात सुद्धा त्या सगळ्या आहेत. शेवटी त्यांनी ती बँक बुडाली म्हणून सांगितलं. शिवाजी फंड सगळा बुडाला म्हणून सांगितला आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला नाही. 95 पासून ते 1920 पर्यंत 20 टिळकांचं निधन झालं तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातलं जे काही देखरेख करायचं काम होतं ते तत्कालीन ब्रिटिश सरकारनं केलेलं होतं. त्याचे सगळे पुरावे या महाराष्ट्र शासनानं छापलेल्या पुस्तकात आहेत. पुरा लेखागारानं छापलेलं पुस्तक आहे. खोबरेकर नावाचे संचालक होते, चांगले इतिहासाचे अभ्यासक होते. त्या संचालकांनी ते छापलेल्या पुस्तकात हे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. मी सुद्धा माझ्या शिव समाधीचा शोध आणि बोध या पुस्तकामध्ये हे सगळं प्रकरण दिलेलं आहे. आणि टिळकांनी ज्या वेळेला त्यांना समाधी जीर्णोद्धार करायला भरपूर पैसे जमा झालेले होते, ब्रिटिशांनी परवानगी दिलेली होती, तरी सुद्धा 1895 ते 1920 म्हणजे त्यांचं निधन होईपर्यंत फक्त 2 वेळा टिळक रायगड किल्ल्यावर गेले. एकदा त्यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांची तस्वीर उपलब्ध झाली नाही म्हणून नाना फडणवीसाची तस्वीर ठेवली आणि दुसऱ्या वेळेला रामदास स्वामीची तस्वीर ठेवली आणि 2 वेळा त्यांनी शिवाजी महाराजांचा उत्सव रायगड किल्ल्यावर तिथे साजरा केला. हा वास्तव इतिहास आहे. पण 25 वर्षामध्ये टिळकांनी
रायगड किल्ल्यावर एक साधी वीट सुद्धा बसवली नाही, हा वास्तविक इतिहास, खरा इतिहास जो डॉक्युमेंटच्या आधारे सांगितला गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा 1926 ला झालेला आहे आणि 26 ला तो जीर्णोद्धार भारत सरकार आणि शिवाजी रायगड समिती, शिवाजी रायगड स्मारक समिती यांनी केला. पण शिवाजी रायगड स्मारक समितीनं सुद्धा का केला, तर इंग्रजांची पत्र आहेत की तुम्ही या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी म्हणून मोठा निधी जमा केलेला आहे, पण तुम्ही हा जीर्णोद्धार करत नाही आणि आमच्याकडे दुसऱ्या शिवभक्तांची मागणी आहे की तुम्ही समाधी जीर्णोद्धार करा, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही करतो, असं निर्वाणीचं ज्यावेळेला तत्कालीन ब्रिटिश शासनानं सांगितलं त्यावेळेला हे सगळे परत जागे झाले आणि त्यांनी तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. पण त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं निधन होऊन 6 वर्ष झाले होते. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की टिळकांचं जे काही सांगितलं जातं त्याचा काही संबंध नाही, उलट टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणून पैसे गोळा केले, ते दुसऱ्या कामासाठी वापरले, हे वास्तव आणि सत्य इतिहास आहे. दुसरा इतिहासामध्ये दाखल आहेत का सगळे पुरावे? कागद शासनानं छापलेल्या पुस्तकामध्येच आहेत. म्हणजे दुसरं कुणी सांगायचं, भारतभर फिरून सावंत साहेब लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी संपूर्ण भारतभर फिरून निधी जमा केला, मग तो किती निधी होता असं काय त्याची माहिती आहे का? आणि तो मग आपल्याकडं त्यांनी काय निधी जमा झाला हे सांगितलंच नाही. पण शाहू महाराजांसारख्या संस्थानिकाकडे आल्यानंतर त्यांना निधी दिला गेला याचे आपल्याकडे पुरावे आहेत आणि तो फार मोठ्या प्रमाणात दिला असणार आहे की सगळ्याच लोकांनी निधी त्यावेळेला दिलेले आहेत. त्यावेळेला मोठे मोठे राजे राजाश्रय मिळायचा लोकांना, तर भरपूर निधी त्यांना मिळालेला होता. फक्त त्यांनी ज्या बँकेत तो निधी ठेवलेला होता ती बँकच बुडाली असं सांगितल्यामुळं हे सगळंच प्रकरण परत गोल झालं आणि परत ते उपलब्ध सुरुवात झाली त्याची 25 ला परत सुरू झालं आणि ते होता ब्रिटिशांच्या मग. म्हणजे ब्रिटिश सरकारला आपले जे काही सत्य, एकच मिनिट, राज ठाकरेंनी जे औरंगाबादच्या सभेमध्ये, हा बोला काय बोलतो बोला. मला दुसरी गोष्ट सांगायची आहे की त्याच वेळेला 1927 ला भास्करराव जाधव, शंकरराव मोरे यांनी एक समिती स्थापन केली होती. ती समिती होती शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवजन्मस्थानाच्या जीर्णोद्धाराची. एका वर्षामध्ये निधी गोळा करून त्यांनी 27 ला शिवाजी महाराजांच्या जन्माच्या त्या त्रिशताब्दीला त्यांनी तो निधी जमा केला आणि आज जे शिवनेरीचं जन्मस्थान दिसतं ते भास्करराव जाधव, शंकरराव मोरे यांच्या समितीनं रिबिल्ड करून घेतलंय. आणि तो सुद्धा किल्ला केंद्रीय पुरातत्वच्या म्हणजे तत्कालीन ब्रिटिश पुरातत्वच्या ताब्यात होता, रायगड सुद्धा तसाच ताब्यात होता. आणि असं असताना एका बाजूला नुसता निधी गोळा करायचा आणि ते पैसे बुडाले म्हणून सांगायचे, एका बाजूला सत्यशोधक जे होते मंडळी, इतिहासकार होते, कार्यकर्ते होते, भास्करांसारखा मोठा विद्वान माणूस शाहू महाराजांचे सरसुभे, हे मोठं शिवस्मारक उभा करतात शिवनेरी किल्ल्यावर आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून स्वतःसाठी फायदा करायचा, संघटन करायचं, पैसे गोळा करायचे आणि काही करायचं नाही, असे दोन उदाहरणं ढळढळीत आपल्याकडे इतिहासात आहेत.